मित्रांनो, झी मराठीवरील मन उडूडू झालं या मालिकेनं कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं घर निर्माण केलं आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजतंय. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरणही झालं आहे. टीआरपी घसरल्यामुळं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तसेच कलाकारांच्या तारखा किंवा कलाकारांच्या वैयक्तिक कारणांमुळं ही मालिका ऑफ इयर जात असल्याचंही बोललं जाते. मात्र याबाबत या मालिकेत दीपूची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिनं लोकमतशी बोलताना मालिका ऑफ इयर जाण्यामागचं कारण निर्मात्यांना माहीत असेल असं म्हटलं आहे. याबाबत ऋता दुर्गुळे म्हणाली की कधीही आपल्याला एक बाजू कळते, दुसरी बाजू समोर येत नाही. कलाकारांच्या तारखा मिळत नाहीत अशी ज्यांनी माहिती समोर आणली हे त्यांनाच माहीत असेल. मन उडूडू झालं या मालिकेला एक वर्ष झालं असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मला कायमच असं वाटतं, दुर्वाच्या बाबतीत असो किंवा फुलपाखरूच्या बाबतीत, सांगायचं झालं तर माझे शो अशा वेळी थांबले जेव्हा ते टॉपला होते. आताही मन उडूडू झालं या मालिकेला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय आणि ही मालिका देखील सध्या टॉपला आहे, त्यामुळे आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. पुढे ऋता म्हणाली की मालिका अशी गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते तोपर्यंत सुरू ठेवू शकता. ती कशा पद्धतीने सुरू ठेवायची हे निर्मात्यांवर अवलंबून असतं. पण मन उडूडू झालं ही मालिका निरोप का घेत आहे यामागचं खरं कारण निर्मात्यांनाच माहीत असेल आणि कलाकारांच्या तारखा मिळत नाहीत असं सांगणाऱ्या सूत्रांना माहीत असेल. तर मित्रांनो, मन उडूडू झालं ही मालिका कशामुळं बंद होणार असेल, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.